नमस्कार मित्रांनो, मी अविनाश स्वागत करत आहे तुमचं आपल्या व्लॉग विथ अवी चॅनलच्या अजून एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये कुठं बाहेर वगैरे जाणार नाही, आम्ही गावातच एक तुम्हाला असं पॉईंट दाखवणार आहे की ज्या ठिकाणाहून एक सूर्यास्त एकदम एवढा भारी दिसतो आमच्या गावातून। आणि तर आज मी तुम्हाला आमच्या गावातला सनसेट पॉईंट दाखवणार आहे, आणि आपल्याबरोबर असणार आहे संकेत। संकेत या ठिकाणी आपल्याबरोबर हरिश्चंद्रगडच्या ट्रेकला होता, पण मी तो हरिश्चंद्रगडचा व्हिडिओ बनवला नव्हता, तर संकेत त्यावेळी ट्रेकला होता। भाईनी ट्रेकवर आल्याच्यानंतर भले 7 सलाईन भरले होते, परंतु ट्रेक पूर्ण केला होता। तर आज आपण त्याला परत एकदा आपल्याबरोबर घेऊन जाणार आहे, आणि स्पेशली आज तो माझ्याबरोबर एकटाच असणार आहे, आम्ही दोघंच जाणार आहे। आणि तर आता आम्ही निघतो इथून, आता निघण्याची थोडीफार तयारी करतो आहे। मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलेलो आहे आपल्या पॉईंटला। तर मित्रांनो, या पॉईंटचं नाव आहे शंभूचा डोंगर म्हणतो आम्ही याला या ठिकाणी। तर या ठिकाणी तुम्हाला मी या ठिकाणचे काही नजारे दाखवतो, आणि तुम्हाला या डोंगराबद्दलची थोडीफार माहिती पण देतो। मित्रांनो, या ठिकाणी आपण जो चाललेलो आहे हा रस्ता अलीकडच्या काळातच बनवलेला आहे, एक 4-5 वर्षांच्या काळामध्ये बनवलेला आहे। पूर्वी जेव्हा आम्ही शाळेत होतो त्यावेळेस आम्ही या ठिकाणी जेव्हा यायचो त्यावेळेस इथून कुठून तरी रस्ता होता इकडं वरती जायला, मला आठवत नाही एक्झॅक्टली कुठं होता, पण इथे कुठंतरी रस्ता होता। पण वरती भंडारा वगैरे होतो, महाशिवरात्रीचा कार्यक्रम होतो खूप मोठा या ठिकाणी, महादेवाचं मंदिर आहे वरती। तर या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे मग वरती साहित्य वगैरे नेता येत नसायचं, आणि कारण की पूर्ण जागेवरती डोंगर होतं, वरती चढायला खूप अवघड असायचं, तर त्यासाठी हा रस्ता बनवलेला आहे आता। तर तुम्हाला मी आता वरती गेलो मंदिर वगैरे दाखवतो। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी माझ्या पाठीमागे हे मंदिर पाहू शकता, अतिशय जुनं मंदिर आहे। आणि ह्या साईडला इकडच्या साईडला इकडं दोन रूम आहेत जे आपले भंडारा महाशिवरात्र ह्याच्यावेळी या ठिकाणी ते साहित्य वगैरे ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो। तर मी आता तुम्हाला मंदिरात घेऊन जातो आहे, आणि मग तुम्हाला मी सूर्यास्त दाखवतो, कारण की आता थोडं फास्ट घ्यावं लागणार आहे, कारण की सूर्य ऑलरेडी आता भरपूर खाली चाली गेलेला आहे, तर आपल्याला फास्टमध्ये शूट करावं लागणार आहे। मित्रांनो, हे आहे महादेवाचं मंदिर, आणि या ठिकाणून आता आपण जाणार आहे ह्या साईडला, इकडून सूर्यास्त एकदम बद्दबरदी, इकडून आमचं गाव पण पूर्ण दिसतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं गाव या ठिकाणून एवढं भारी दिसतं, आणि आमचं गाव कोणत्या सिटीपेक्षा कमी नाही आहे, का खूप मोठमोठ्या बिल्डिंग्स वगैरे आहेत गावामध्ये, आणि इथून गाव खूपच सुंदर दिसतं आमचं। तर आता आपण आता सूर्याच्या किरणांमुळे ते
गाव दिसणार नाही आहे, परंतु जेवढं दिसेल ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण या ठिकाणचा परिसर अतिशय भारी दिसतो पाठीमागं तुम्ही पाहू शकता. तर आता आपण ज्या गोष्टीसाठी आलो ती गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणचा सूर्यास्त मी दाखवतो तुम्हाला, अतिशय सूर्यक असा सूर्यास्त या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो आहे. तर आपण आता काही टाईमलॅप्सने तुम्हाला मी ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला सूर्यास्त होतो आहे. सूर्यास्त होताना आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे, आणि आपला वन प्लस मी कुठं अडकवलेला आहे बघा. या ठिकाणून आपला वन प्लस पण टाईमलॅप्स घेतो आहे. तर आता आपण ते टाईमलॅप्स तुम्हाला तर पाहायला भेटणार आहे. पण आयफोनची पण क्लिअरिटी म्हटलं बघा कशी आहे. तर या ठिकाणी अतिशय सूर्यास्त तुम्हाला या ठिकाणी एकदम छान पाहायला भेटतो. आणि या ठिकाणी काही चेंजेस पण झालेले आहेत. या ठिकाणी टॉयलेट वॉशरूमचं काम चालू आहे. आणि या ठिकाणी दिसणारा परिसर, इकडे डोंगर दिसत आहेत तुम्हाला, आणि इकडे खाली आमचं गाव आहे. सूर्याचं कम्प्लीट सूर्याच्या खाली आमचं गाव आहे किरणार म्हणून ते दिसत नाही आहे. आणि आपण या समोरच्या डोंगरावर एकदा जाणार आहे, तिथलाही तुम्हाला वेळ दाखवतो. आणि खालून जो दिसतो तो कॅनल, कुकडी कॅनल आहे, तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा कॅनल, ज्याच्या कृपेने तुम्हाला खाली सर्व हिरव दिसतं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी ज्या डोंगरावर आहे तो डोंगर आहे पहा, इकडं पूर्ण हे डोंगर फोडलेला आहे. पहिलं हा डोंगर असा सपाट नव्हता अजिबात. तर या ठिकाणी पहिलं पूर्ण असा डोंगरच होता, पण नंतर काही कालावधीनंतर जसं जसं या ठिकाणी जास्त लोक यायला लागली, जास्त लोकांची येण्याची सुविधा झाली. आता ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो त्यावेळेस इकडे कोणीच नसायचं, फक्त आम्ही कधीतरी सायकलवरती यायचो, आणि कधीतरी जे जास्तच भाविक आहेत ते सोमवारी वगैरे दर्शन करण्यासाठी इकडे यायचे. परंतु नंतर जसं जसं लोकांची सुविधा वाढत गेल्या, गाड्या वगैरे येत गेल्या, तर लोक इकडे लोकांचं येण्याचं प्रमाण वाढलं. आणि मग त्याच्यानंतर मग हे सर्व करावं लागलं की हे डोंगर वगैरे तोडून वगैरे सर्व इथं फिरता वगैरे यावा. त्यासाठी माझं पाण्याची टाकी पण दिसते तुम्हाला, तर ती पाण्याची टाकीची सोय पण केलेली आहे. या ठिकाणी दोन रूम बांधलेले आहेत की जेणेकरून जेव्हा इथं काही कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला सुविधा तिथं अपूर्ण नाही पडावा म्हणून या ठिकाणी हा रूम बांधून ठेवलेले आहेत. या ठिकाणी बाहेर 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 तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी दिसणारा परिसर अतिशय सुंदर आहे, तुम्हाला मी ते पण दाखवतो. त्या ठिकाणी अशी पदवी वगैरे पालीपाटण्यावर रूम वगैरे सर्व सोय व्यवस्थित करून ठेवलेली आहे. आणि या ठिकाणी म्हणजे आता काही कार्यक्रम जर असेल तर कधी कधी कुठल्या याची गैरसोय होत नाही आहे. म्हणजे डोंगर जरी पडलेला असेल तरी तो असा काही म्हणजे स्वार्थी भावनेने नाही पडलेला, कारण तिथे खरोखर खूप गैरसोय व्हायची. म्हणून या ठिकाणी हे डोंगर वगैरे तोडले, परंतु जे नॅचरलपणा होता ह्या डोंगराला ना पहिले, तो मात्र नाही राहिले. तर मित्रांनो, या ठिकाणी या ठिकाणी सूर्यास्त जर झालेला आहे, या ठिकाणी मात्र आमचं गाव दिसतं आहे. या ठिकाणाहून छोटंसं घरंघर वगैरे दिसतं आहे. या ठिकाणी मोबाईलमध्ये एवढे कॅप्चर नाही होते, परंतु गाव दिसतं आहे. आणि या ठिकाणाहून दिसणारा हा नजारा, या ठिकाणी संख्येत हट्टांगून उभा आहे महादेवाचं मंदिर, आणि आजूबाजूचा हा दिसणारा परिसर. तर एकंदरीत या ठिकाणचं वातावरण अतिशय सुंदर आणि भारी असतं. आणि पावसाळ्यात तर इथलं वातावरण विचारायलाच नको, एवढं भारी असतं. तर मित्रांनो, कसा होता आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. पाठीमागं महादेवाचं मंदिर, संकेतने लाईट पण लावली तिथली. आणि तर आजचा व्हिडिओ कसा होता मला ते सांगा नक्कीच कमेंट करून. खूप दिवसातून व्हिडिओ शूट केला आहे, आणि याच्यानंतर थोडं रेग्युलर व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे मी, कारण की थोडं जरा जास्तच गॅप होतं माझा व्हिडिओ बनवण्याच्या मागं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तुम्हाला. आणि माझ्यात जर काही क्युरीक असतील, काही प्रॉब्लेम असतील, काही मी जर चुकीची माहिती देत असेल तर मला तेही कमेंट करून सांगा. आणि माझ्या पहिल्या व्हिडिओजमध्ये आणि आताच्या व्हिडिओजमध्ये काही चेंजेस जर तुम्हाला जाणवत असेल
काही चेंजेस म्हणजे मला हे म्हणायचं आहे, काही माझ्यात इम्प्रूव्हमेंट आहे का मला तेही कमेंट करून सांगा. कारण मी फक्त व्हिडिओ बनवतो आहे आणि मला पाहिजे तसा सपोर्ट येत नाही आहे, कारण माझ्या फक्त एकाच व्हिडिओला जरा जास्त व्ह्यू आलेत. तो बिर्याणी बनवतानाचा व्हिडिओ आहे, त्याला खूप जास्त व्हिडिओ आलेत आणि मी त्या टाईपचे पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओ तेथे शेवट करूया, आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर तुम्हाला परत एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तर आपण आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.